नमस्कार, मी ज्योती चव्हाण, ज्योती आर्ट वर्क मध्ये आपलं स्वागत करते। आज मी आपल्याला मेकअप ब्रश पाउच दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य कात्री, मेजर टेप, टेलर चॉक, झिप, रनर आणि आपल्याला लागणारे कापड इत्यादी वस्तू आपण घेणार आहोत। चला तर मग बनवूया आपण मेकअप ब्रश पाउच। त्यासाठी लागणारे माप 5.5 बाय 10 एक भाग घेतलाय आपण। 4 बाय 4 हे ह्याचे दोन भाग घेतले। एक पाइपिंग साठी कापड आणि 12 इंच लांब आणि 2 इंच रुंद अशी एक पट्टी घेतली। याला आपण आता स्टिच करून घेतले। या प्रकारे स्टिच केले, तसेच याला पण आपण या दोघी भागांना स्टिच करून घेणार आहोत। चारही बाजूंनी आणि लाईन देणार आहोत। आता या भागात आपण उभ्या लाईन मारणार आहोत। या प्रकारे आपण शिलाई मारणार आहोत। आता आपण याच्यावर एक वाटी ठेवून गोल सर्कल कापून घेणार आहोत। तसाच दुसरा भाग देखील आपण कापून घेऊ। दोघी सर्कल आपले तयार झाले आहेत। आता आपण ह्या भागावर 1.5 इंच इकडनेही मार्क करून घेणार। आणि ही चेन बसवणार आहोत। हा भाग आपल्याला इथून कट करायचा आहे। आता आपण या दोघी भागांवर झिप बसवूया। आता आपण इथे प्रेस करून इथे स्टिच करणार आहोत। हा भाग आपल्याला इथे जॉईन करायचा आहे। ह्या भागाला आपण झिप बसवली आहे। त्याच्यानंतर आपण हा उलट करून इथे स्टिच करून घेणार आहोत। आता आपण रनर बसवू। आता आपण
पट्टी बनवून घेऊ. ही पट्टी आता इथे जॉईन करायची. इथून एक इंच अंतर घेऊन आपल्याला जॉईन करायची. आता आपली पट्टी लावून झाली. आता आपल्याला ह्या भागाला इथे स्टिच करून घ्यायचे. आता आपण हे जे गोल सर्कल कापले होते ते आपल्याला इथे जोडून घ्यायचे. इथे आपण स्टिच करून घेणार आहे. आपले दोन्ही भाग स्टिच करून झाले. आता आपण पायपिंग लावून घेणार आहोत. आता आपण पायपिंग पूर्ण लावून घेतले. हिला ह्या प्रकारे स्टिच द्यायची. आता आपली पायपिंग तयार झाली. आता आपण उलटून घेऊ. आपले मेकअप ब्रश पाउच तयार. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.